बालपणातील हालचालींकडे माता पितेस काय, पण शेजारी पाजारी मोठ्या कौतुकाने आणि निरसपणे पाहत असतात. अशा हालचालींवरून सहज गत्या अनेकविध तर्क स्फुरतात. कोणी मुलाचे गुणधर्म पाडण्यात पाहिल्याचे सांगतात, कोणी मुलाच्या कार्यकर्तृत्वाचे जन्मकुंडलीवर भविष्य वर्तवितात. परंतु माता मात्र आपल्या सभोवतालच्या प्रशांत व प्रशुद्ध वातावरणात आपले बालक कोणते रूप धारण करते आणि हे रूपसौंदर्य भविष्यकालीन अपेक्षित कार्यकर्तृत्वाला तोंड देण्याची कशी तयारी करते याच विवेचनेत राहते. मातृगर्भाच्या कोमल जिव्हाळ्याने आपल्या बालकाच्या मनावर अगदी सहजपणे इष्ट संस्कार करण्याची ते खबरदारी घेते आणि आपल्या अपेक्षेला पूरक अशी बालकाची प्रवृत्ती पाहून स्वाभिमानपूर्ण आनंदाशू ढाळते. मातेने लावलेले हे प्रगमनशील व धर्मनीतीचे वळण व पित्याच्या कार्यकर्तृत्वाने मिळालेल्या बऱ्याच वाईट अनुभवावरून त्या बालकाच्या वृत्ती प्रवृत्तींना पुढे स्थैर्य देऊन विकसनशील करते. पित्याच्या या अप्रत्यक्ष मार्गदर्शनाचा इतिहास थोडा बहुत जरी उपलब्ध होण्यासारखा असला तरी मातेच्या शिकवणीचा तपशील मातेबरोबरच बहुंश नष्ट होतो. काही संकलनकारांनी शिवजन्मतिथीबद्दल केवळ हटवादाने बराच गोंधळ माजविला होता. धंदेवाईक ज्योतिषांकडून काल्पनिक कुंडल्या तयार करून अवास्तव बोधी प्रसंगांना त्या अनुरूप असल्याची ग्वाही देण्याचे प्रयत्न केले. परंतु काल्पनिक अतैव ताज्य व अवास्तव अतैव अविश्वसनीय अशा दोन्ही मार्गांचा अवलंब करणे इतिहासशास्त्राला धरून झालेले नाही. ज्योतिर्गंता तृतीया व पंचमी या तिन्ही तिथींबद्दल वर्तमानपत्रात बरीच भवती न भवती होऊन छत्रपतींची जन्मतिथी शके 1949 प्रभव वैशाख शुद्ध 1 गुरुवार उत्तररात्र अश्विनी नक्षत्र तारीख 6 एप्रिल 1629 असल्याबद्दल मी ठरविले होते असं लोकमान्य टिळक म्हणतात. असे लोकमान्य आपल्या केसरी वर्ष 20 अंक 17 तारीख 24 एप्रिल 1900 मध्ये लिहितात तेव्हा ज्योतिर्गंताच्या दृष्टीने रूढ केलेली तिन्ही तिथी चूक किंवा चुकीची 1623 जन्मतिथीप्रमाणे बखरकार व त्यांच्या आधारावर तयार केलेले काही उत्तरकालीन कुलिकटी वगैरेंचे लेखन यांनी उल्लेखले आहे. या साधनांची चिकित्सा प्रथम करणे फार आवश्यक आहे.